नमस्कार, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर प्रफुल्ल गवई, SPM कॉलेज चिखली, जिल्हा बुलढाणा, इथे मराठी विषयाचा प्राध्यापक आहे। तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहे। 27 फेब्रुवारी कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, ज्यांचं महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोलाचं योगदान आहे, ते योगदान लक्षात देत घेता मराठी भाषेचा सुद्धा गौरव झाला पाहिजे म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणून आज आम्ही मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक तसेच इतरही भाषिक लोक मोठ्या हिरिरीने साजरा करणार आहोत। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश आहे। आज मी या ठिकाणी सायगाव जिल्हा बुलढाणा इथे सदिच्छा भेट देण्यासाठी आलो असता सगळे गावकरी मंडळी जी मराठी भाषिक आहेत यांना देखील त्या भाषेचं महत्त्व मी समजून सांगितलं आणि अतिशय उत्कृष्ट आणि अस्कल मराठी वऱ्हाडी भाषा बोलणारे हे सगळे गावकरी मंडळींची देखील या ठिकाणी भेट झालेली आहे। आज आम्ही कुसुमाग्रजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आहे आणि मराठी भाषेचा दिवस हा मराठी भाषा ही व्यावसायिक भाषा झाली पाहिजे, ती येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक असली पाहिजे। मराठी भाषेमधली जी साहित्य मीमांसा आहे, कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, आत्मकथन असेल, स्वकथन असेल, अनेक गद्य आणि पद्य असतील, अनेक भरभरून मराठीनी ही भाषेने आम्हाला तुम्हाला आम्हाला सगळं समृद्ध केलेलं आहे। म्हणून मराठी भाषिकांना मी या दिनानिमित्त विशेष शुभेच्छा व्यक्त करतो आणि या गावकरी मंडळींसोबत आम्ही आज मराठी दिन या ठिकाणी साजरा करत आहो। मराठी दिन विजय असो, मराठी दिन विजय असो, मराठी दिन विजय असो, मराठी दिन विजय असो। धन्यवाद। पुन्हा सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मराठी भाषेच्या पुन्हा गौगवा मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रत्येक मराठी माणसाला शुभेच्छा।